हॅलो फ्रेंड्स, निघालात ना परीक्षेला? परीक्षेला जाताना नक्की पेन आणि व्यवस्थित रिसीट घ्यायला विसरायचं नाही. आजच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. आजच्या परीक्षेसाठी काही महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे, ती तुम्ही नक्की अवलंबा. पटकन सांगते, पहिल्यांदा सगळेजण व्यवस्थित आत्मविश्वासाने पेपर सोडवायचा हे लक्षात ठेवायचं आहे आणि पूर्ण लक्ष आपल्या परीक्षेवरच केंद्रित करायचं. त्यानंतर जे प्रश्न आहेत, तुम्हाला 120 प्रश्न आहेत आणि 90 मिनिटं आहेत, याचं व्यवस्थित नियोजन करून जास्तीत जास्त तुम्हाला जे प्रश्न माहीत आहेत तेच प्रश्न सोडवण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर खात्री नसणारे प्रश्न अजिबात सोडवायचे नाहीत, म्हणजे ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहीत नाहीत त्या प्रश्नांसाठी जास्त वेळ घालवायचा नाही, कारण ह्या परीक्षेमध्ये निगेटिव्ह सिस्टीम आहे आणि 50% निगेटिव्ह सिस्टीम आहे. जर तुमचं एक उत्तर चुकलं तर जे बरोबर आहे त्यातले अर्धे मार्क कमी होणार आहेत. म्हणून अजिबात चुकीच्या प्रश्नासाठी, म्हणजे जे प्रश्न येत नाहीत त्यासाठी वेळ घालवायचा नाही. आणि हे प्रश्न सलग नाहीत, आता मराठीचे, नंतर इंग्रजीचे, नंतर जीकेचे, बुद्धिमत्तेचे, ह्याप्रमाणे नाहीत. ते कसेही प्रश्न आहेत, कोणत्याही क्रमाने आलेले आहेत. आपल्या मेंदूला मल्टीटास्किंग हे खूप वेगाने करावे लागणार आहे, त्यामुळं वेळेचं काटेकोर नियोजन करा. आणि हे नियोजन सगळं करत असताना हे नक्की लक्षात ठेवायचे की आपल्याला ह्या परीक्षेत 60% कमी मार्क अजिबात मिळतं कामा नयेत. परीक्षेत पुढील फिजिकलसाठी कॅपेबल होण्यासाठी, फिजिकलसाठी आपल्याला पात्र होण्यासाठी 45% म्हणजेच 54 गुण आवश्यक आहेत आणि ते आपल्याला काही करून ह्या परीक्षेत मिळवायचेच आहेत, हे नक्की लक्षात ठेवा. त्याचबरोबर तुमचे पेपर आज कसे जाणार आहेत तेही नक्की कमेंट करून लिहा. आणि कमेंटमध्ये तुम्हाला आजच्या प्रश्नपत्रिकेत जे प्रश्न होते, जर एखादा अवघड असेल, एखादा सोपा असेल, कसेही असत, ते कमेंटमध्ये नक्की लिहा, म्हणजे आपल्याला त्यावर चर्चा करता येईल, त्याची अचूक उत्तरं मिळवता येतील. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, चॅनलसोबत राहा. महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करत राहा आणि तुम्हाला येणारी परीक्षा ही नक्की यश देणारी असो. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. बेस्ट ऑफ लक.